काल संध्याकाळी माझी आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय मुख्यमंत्री मोदींची चर्चा झाली आहे आणि कोकणामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मी मागणी केली. या अनुषंगानेच संध्याकाळी आमच्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय राऊत साहेब, त्याचप्रमाणे राजापूरचे आमदार, त्याचप्रमाणे कुडाळचे आमदार, राजापूरचे आमदार श्री साळवी, कुडाळचे आमदार वैभव नाईक, आम्ही सर्वांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि त्यांनी या संदर्भात आवश्यक ती कारवाई करण्याची मान्य केलेली आहे. दरम्यान सकाळच्या वेळेला मी कमिशनर कोकण डिव्हिजन यांच्याशी चर्चा केली. जाण्यापूर्वी मी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना सूचना दिलेल्या होत्या की तातडीने दोन गोष्टींचा सर्वे सुरू करायचा. एक म्हणजे कालच्या कायर वादळामध्ये झालेलं लोकांचं नुकसान, त्याचे ताबडतोब पंचनामे करून त्यांना आवश्यक ती मदत देण्यात यावी. काही लोकांच्या होड्या वाहून गेल्यात, काही लोकांच्या जाळ्या वाहून गेल्यात, काही लोकांच्या घराची पडझड झालेली, या सर्वांची तातडीने पंचनामा होईल आणि लवकरात लवकर त्यांना आवश्यक ती मदत पोचवण्यात येईल. त्याचप्रमाणे ही मदत तातडीने रिलीज करण्याच्या संदर्भात सुद्धा मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलेलं आहे. भारताच्या शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही. सरकार पुरेशी मदत त्यांना देईल. सरकार खंबीरपणे कोकणातल्या शेतकऱ्यांच्या मागे उभा आहे. जी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे, या परिस्थितीमध्ये आवश्यक कारवाई लवकरात लवकर व्हावी या दृष्टीने आज मी किनारपट्टीची पाहणी करतो आहे. उद्या दुपारी संबंधित खात्यांची मीटिंग, आज संध्याकाळी, खरं तर आपत्कालीन परिस्थिती आहे, त्याला आचारसंहिता नसते, तरी पण मी उद्या मीटिंग ठेवलेली आहे. कारण आज सर्वसाधारणपणे परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उद्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक ही साधारण उद्या सकाळच्या सत्रामध्ये घेईन. दिवाळीच्या अगदी तोंडावर हे संकट आलेलं असताना लोकांनी कुठल्याही परिस्थितीत खचून जाऊ नये. येणारा काळ चांगला असेल आणि या दृष्टीने सर्वांनी धीर धरावा आणि आलेल्या परिस्थितीला तोंड द्यावं. शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत ही त्यांना पोचवण्यात येईल. लवकरच मी इतर भागाचा सुद्धा दौरा करणार आहे, परंतु हा दौरा हा प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. मालवण तालुका, वेंगुर्ला तालुका अशा दोन तीन तालुक्यांचे मी दौरे करणार आहे, जिथं सर्वाधिक फटका बसलेला आहे. आणि ह्याच तालुक्यांना पूर्वी पुराचा सुद्धा फटका मोठ्या प्रमाणात बसलेला होता. सुदैवाने या ठिकाणी तिलारीचं पाणीसुद्धा धरण भरल्यामुळे सोडण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती, परंतु ती परिस्थिती टळली. NDRF टीम ह्या आम्ही पूर्वीच प्रिकॉशन म्हणून जिल्ह्यामध्ये मागवून ठेवलेल्या होत्या, परंतु त्यांची मदत घेण्याची तशी आवश्यकता भासली नाही. जिथं आवश्यक मदत आहे तिथं त्यांनी ती मदतसुद्धा केलेली आहे, परंतु या सगळ्याच परिस्थितीमध्ये आता पुढचा धोका जो होता वादळाचा हा टळलेला आहे, ही ईश्वराची कृपा आहे. या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जनतेला मी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या दीपावलीच्या दरम्यान कोणत्याही तऱ्हेने सेलिब्रेशन न करता पहिल्यांदा आपद्ग्रस्तांना मदत करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आज आणि उद्या दोन्ही दिवशी या कार्यक्रम मी करेन. परवा मला मुंबईला जायला लागेल, परंतु मुंबईला केवळ याच पुराच्या मदतीच्या संदर्भात नाही, तर मागचा जो पूर झाला होता त्याच्या संदर्भात व्यापाऱ्यांचे पैसे अजून द्यायचे राहिलेले आहेत. काही मोटर्स वाहून गेलेले आहेत, त्यांना काही मदत करता येईल का ह्याचीसुद्धा आम्ही विचार करतो आहे. आणि ह्या सगळ्या संदर्भात आदरणीय उद्धव साहेब अतिशय सेन्सिटिव्ह आहेत. त्यांनी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करण्याचं मान्य केलेलं आहे. श्री सुभाष देसाई यांनी यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली आणि संपूर्ण कोकणच्या शेतकऱ्याबरोबर आणि कोकणच्या नागरिकांबरोबर सरकार ठामपणे उभं राहील अशी मी या ठिकाणी खात्री देते. भात पिकाबरोबर गुरांच्या चाऱ्याचा पण प्रश्न कारण निश्चितपणे दोन्ही बाबतीत जे काय प्रिकॉशन घ्यायची ती घेतली जाईल. एक तर असं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पिकाला आता कोंब यायला सुरुवात झालेली आहे, पिकं आडवी झालेली आहेत. या परिस्थितीमध्ये 100% कॉम्पन्सेशन सर्वांना मिळालं पाहिजे, याच्यासाठीच ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केलेली आहे. आणि माझी खात्री आहे की शासनाच्या स्तरावर आम्ही आता पाठपुरावा करू आणि लवकरच मागणी मांडली. एका वृत्तपत्रामध्ये यासाठी काही सूचना करणार? एक तर असं आहे की उद्या मी डिपार्टमेंटची मीटिंग बोलवलेलीच आहे आणि दुर्लक्ष करणारा मग तो केवढाही मोठा असू दे किंवा केवढाही लहान असू दे,
प्रत्येकाचं कर्तव्य आहे की या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वांनी विशेष बाब म्हणून लक्ष घातलं पाहिजे, मदत केली पाहिजे. आणि हे केवळ कर्तव्य नाही तर त्यांच्या ड्युटीचा हा भाग आहे. आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये कुठलीही कुचराई होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. दुर्दैवाने ह्या 2-3 दिवसामध्ये कंटिन्युअस सुट्ट्या आलेल्या आहेत, दिवाळीचे दिवस आहे. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी ज्या धैर्याने या सगळ्या परिस्थितीला तोंड दिलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे. जे अतिरिक्त काही उपाययोजना असतील तर आम्ही त्या लवकरच मुख्यमंत्र्यांनी आणि जे मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करून जाहीर करू. गरज वाटते ठीक आहे की ओला दुष्काळ जर जाहीर झाला तर आपोआप केंद्राची मदत सुद्धा येईल, परंतु केंद्राच्या मदतीसाठी न थांबता राज्य शासनाच्या स्तरावर सुद्धा तातडीने मदतीचं वितरण हे चालू करण्याच्या सूचना देण्यात येतील. बैठक किती वाजता आहे कलेक्टर? कलेक्टर ऑफिसची बैठक अजूनही वेळ ठरली नाही, पण सर्वांनी 11 दरम्यान ही बैठक होईल. आणि सर्वांना निरोप झालेला, सुट्टीचा दिवस होता.